पोलीस ठाणे वाटडा येथे दिनांक 24/7/24 फिर्यादी नामे किसन बंजारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात कलम 103(1) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादीचा भाऊ मनोज बंगाली बंजारे वय 28 वर्ष राहणार प्रजापतीनगर झोपडपट्टी च्या एरियात राहत होता हा आणि हा मरण पावला होता आणि आपण अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. नमूद गुन्ह्याच्या तपासात माननीय DCP साहेब, माननीय ACP साहेब चक्करदरा, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाठोडा यांच्या मार्गदर्शनात आम्ही तसेच आमच्या तपास पथकाच्या दोन्ही टीमांनी नमूद घटनास्थळाच्या आजूबाजूला वस्तीमध्ये विचारपूस करून लोकांकडून माहिती घेतली असता अशी माहिती भेटली की एका व्यक्तीला नमूद ठिकाणी सकाळच्या दरम्यान काही इसम ये जा करत असताना दिसली होती. त्यावरून आम्ही त्याचे बयान नोंदवले आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदर ठिकाणी ब्रिजचे काम चालू असून त्या ब्रिजच्या ठिकाणी काम करणारे गार्ड आणि त्या ठिकाणी काही कचरा वेचायचं काम करणारे मुलं त्या ठिकाणी होते. त्यावरून आम्ही नमूद गुन्ह्याबाबत त्या विचारपूससाठी त्या गार्डला आणि तिथं काम करणाऱ्या एका मुलाला ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं निष्पन्न झालेली आहे की तो गार्ड आणि सदर ठिकाणी कचरा वेचण्याचं काम करणारा मुलगा हे रेल त्या अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिजच्या वर चढले होते आणि त्या ठिकाणी लोहाचोरी करण्याच्या उद्देशाने आणि त्यांनी वरतून काही लोह्याचे सलाखे एकत्र खाली फेकले आणि सदर ठिकाणी मयत इसम हा झोपलेला होता. तर ते वरून फेकलेले सलाखे त्याच्या अंगावर पडल्यामुळे सदर इसमाचे मृत्यू झाल्याचा तपासाचा आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. वाठोडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय बोराळे साहेब, त्यानंतर तपास पथकाच्या दोन्ही टीम, तसेच झोनपर CIU पथकाचे सपोनी पाटील साहेब आणि त्यांचे दोन कर्मचारी, असं सर्वांनी मिळून मेहनत घेतली आणि सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.